वरुड शहराच्या रत्नमाला चौकातील लगानबार जवळ अचानक एका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरचे गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं मुख्य रस्त्यावरील डिव्हायडरच्या लोखंडी पोल तोडून दुसऱ्या बाजूच्या रोडने जात असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत ट्रॅव्हल्स मधील 2 ते 3 प्रवासी मृत पावल्याची बातमी असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतर होण्याची शक्यता आहे. स्थानिक रत्नमाला चौकात झालेल्या अपघातात ट्रॅव्हल्सचा ड्रायव्हर मोबाईल फोनवर बोलत असल्याची चर्चा असून त्यातूनच गाडीच्या स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटले व अपघात घडला असावा अशी माहिती समोर आली आहे. काही क्षणातच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती व JCP सहाय्याने मृतकांना बाहेर काढण्यात यश आलंय व ट्रॉफिक सुरळीत चालू केली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत. प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नागपूर.